कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 वर बुधवारी सकाळी 11:30 दोन खोक्यांमध्ये भरलेली 54 स्फोटकं कल्याण लोहमार्ग पोलिसांनी जप्त केली आहेत. रेल्वे स्थानकात स्फोटकं सापडल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील CCTV चित्रणाच्या आधारे आरोपींचा शोध केला. कल्याण पश्चिम फलाट क्रमांक 1 वर दोन खोके आहेत, त्यात स्फोटक सदृश्य ज्वलनशील पदार्थ असल्याची माहिती रेल्वे स्थानकातील एका सफाई कामगारानं कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली. कल्याण लोहमार्ग विभागाचे उपायुक्त मनोज पाटील, कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी तातडीनं रेल्वे स्थानकात सहकाऱ्यांसह येऊन खोक्यांची तपासणी करून ते दोन्ही खोके ताब्यात घेतले. तातडीनं पोलिसांच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं. श्वानाच्या सहाय्यानं या खोक्यांची तपासणी करण्यात आली. ही स्फोटकं रेल्वे स्थानकात कोणत्या कारणासाठी आणली होती, ती कुणी आणून ठेवली, स्फोटकं रेल्वे स्थानकात आणून ठेवण्याचा उद्देश काय होता, अशा विविध अंगाने पोलिसांच्या विशेष पथकानं तपास सुरू केला आहे.